या सुट्टीत एम एस सी आय टी मध्ये अनुभवा ए आय एम च्या रंजक दुनियेचा सफर एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच एमएससीआयटी ला प्रवेश निश्चित करा एमएससीआयटी कोर्स पावर्ड बाय ए आय नवी मुंबई मध्ये वाशी सेक्टर एकोणतीस मधील सुदामा सोसायटी मध्ये दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळल्याची दुर्घटना शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी घडली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुरुस्तीचं काम सुरू असताना हा प्रकार घडला या घटनेनंतर महापालिकेनं या इमारतीतील सर्व सदनिका रिकाम्या करून येथील रहिवाशांची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली आहे सुदामा सोसायटीतील दोनशे दोन क्रमांकाच्या सदनिकेत दुरुस्तीचं काम सुरू होतं शुक्रवारी कामगार काम या फ्लॅटमध्ये लादी बसवण्याचं काम करत असतानाच फ्लॅटचा स्लॅब मजल्यावरील एकशे एक क्रमांकाच्या फ्लॅटवर कोसळला यामध्ये स्लॅब ज्या हॉलच्या ठिकाणी पडला त्यावेळेस तेथे ते कोणीही हजर नव्हतं त्यामुळे या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच इतर संबंधित यंत्रणांनी या ठिकाणी थेट भेट देऊन घटनेचा आढावा घेतला दरम्यान महिन्यांपूर्वी सुदामा सोसायटी या इमारतीचं संरचना परीक्षण करण्यात आलं होतं ही इमारत सुस्थितीत असल्याचा परीक्षण अहवाल देखील प्राप्त झाला आहे तरीही सुरक्षेच्या कारणास्तव ही इमारत रिकामी करण्यात आली असून येथील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था राजस्थान हॉलमध्ये करण्यात आली आहे या इमारतीचं पुन्हा परीक्षण केल्यानंतर रहिवाशांना इमारतीत राहण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असं महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितलं वादळवारा लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन